अरे हेरो काय, यो कुठला नर्मदेतला गोटा आणलास? नर्मदेतला नाहीये माई, हा जपान वरून स्पेशली ऑर्डर केला. जपान वरून? हो, याला तिथे बिलीफ कम्युनिकेटर म्हणतात. म्हणजे काय? म्हणजे या दगडामार्फत आपण आपल्या जवळच्या कोणत्याही व्यक्तीसोबत बोलू शकतो. असं होय? पण मग या दगडाशी बोलल्यानंतर त्या माणसाला कसं कळल? तसं नाही माई, जेव्हा ती व्यक्ती तुझ्या सोबत नसेल ना तेव्हा याच्याशी बोलायचं, तुझा मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचेल. बरोबर, चांगली कल्पना आहे. आणतो जेव्हा तू माझ्याजवळ नसशील ना तेव्हा मी या दगडाला सांगेन आणि मग त्यो तुला सांगेल. याची गरजच पडणार नाही कारण मी तुझ्यापासून लांब कधीच जाणार नाही. हे तर हायच. आणि मी बरी जाऊ देईन तुला माझ्यापासून लांब. माझा पाहतो. अधिराज, आठवतोय तुला हा दगड? त्याला सगळं माहिती आहे. विचार ना, ह्यानेच तुला परत खेचून आणलंय ना. बोल ना. लई दगड पडलेले असतात माळावर, दगड कसा काय खेचून आणत? तुम्हाला हित एकटं सोडणं माझ्या तत्वात बसत नाही. तुम्हाला न्यायला परत आलो. या बाहेर. राजमा, असला आगाऊपणा परत करायचा नाही. आगाऊपणा काय यात? किती बी नाकार, किती बी डोळे झाक कर, पण त्यानं तुझी नियती बदलणार आहे का? आज ना मी तुला ठणकावूनच सांगतो, तुझं लग्न पावणीशी नाही तर नित्याशीच होणार. अरे हेच नशीब आहे तुझं. यांची कमी होती, आता तू बी सुरू झालीस वय. हे बघ, तुला बी हे चांगलंच माहितीये तरी बी तू नाकारायलायस. अरे बघ ना, काय कमी आहे नित्यामध्ये, का नकार द्यायलायस तिला? राजमा, ज्या गोष्टीतला आपल्याला काही कळत नाही, ज्या गोष्टीची माहिती नाही, त्याबद्दल बोलायचं नसतंय. लई रात्र झालीये, आज जाऊन झोप. जा म्हणला ना. आता तुम्ही कशाला थांबलात? तुम्हाला भी काही बोलायचं आहे का? मी काय बोलणार, परवा लग्न आहे तुझं. मी तुला काही सांगितलं तर तू विश्वास ठेवणार आहेस का? नाही. आणि तुझा विश्वास ठेवण्या न ठेवण्यानं सत्य बदलणार आहे का? नाही. आणि सत्य काय आहे ते मला माहिती आहे, त्यामुळे मी काय बोलले. एनिवेज, चहा घेणार?